आपल्या मोबाईलमधलं इंटरनेट संपल्यावर आपण कोणाकडे तरी हॉटस्पॉट मागतो, मात्र अशाच प्रकारचं हॉटस्पॉट न दिल्याने पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एका 57 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. होय, हडपसर परिसरामध्ये असणारे वासुदेव कुलकर्णी या 57 वर्षीय तरुणाची 3 अल्पवयीन मुलांनी जी आहे ती हत्या केलेली आहे. वासुदेव कुलकर्णी जे आहेत ते जेवणानंतर आपल्या घराबाहेर शतपावली करत होते आणि शतपावली करत असतानाच हे 4 जणं जे आहेत ते त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी हॉटस्पॉटची मागणी केली. मात्र हॉटस्पॉट न दिल्याने त्यांनी त्याच्यासोबत शिवीगाळ केली आणि त्यानंतर थेट त्याची हत्या केली आहे. मात्र ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि त्यानंतर घटनास्थळी आढळून आलेल्या 2 चपलांवरून जवळपास 550 हून अधिक CCTV चा तपास करत पोलिसांनी आता या 4ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. नेमकं काय अधिकची याबाबतची माहिती आहे जाणून घेऊयात हडपसर पोलिसांकडून. दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी रात्रीच्या वेळेस नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त झाला की सासवड रोड उत्कर्ष सोसायटी समोर फुटपाथवर एका इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारलेले आहे असं नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षावरून पोलीस स्टेशन तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत मेसेज पास करण्यात आला. सदरची माहिती आम्हाला प्राप्त होताच सदर घटनास्थळी आम्ही तात्काळ घटनास्थळी हजर झालो. त्या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त झोन 5 सर राजासाहेब, त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे DCP श्री पिंगळे साहेब, DCP राख मॅडम व आम्ही सर्व स्टाफसह त्या घटनास्थळी भेट दिली असता एक इसमाचा चेहरा छिन्न विछिन्न झालेला कोणत्या तरी अज्ञात हत्याराने धारदार हत्याराने मारल्याचे आढळून आल्याने आम्ही त्या मृतकाच्या नातेवाईकाचा तात्काळ शोध घेतला असता सदर मृतकाचा भाऊ विनायक रामचंद्र कुलकर्णी राहणार उत्कर्ष सोसायटी हिटरेज झाले. त्यानंतर त्यांना घडल्या प्रकाराबाबत त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली माहिती अशी की जो मयत आहे तो वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वय 57 वर्षे ते HDFC बँकेमध्ये लोन प्रोसेसिंगचं त्यांची कंपनी असून ते रात्री 10:30 सुमारास कुटुंबासह जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्रीच्या शतपावली करण्यासाठी बाहेर गेले असताना 1-1.5 वाजता हा प्रकार घडल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 13/87/24 भारतीय न्याय संहिता कलम 301/3 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला. अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्यांना जीवे ठार मारले असा गुन्हा रजिस्टर दाखल करून तपासाची सूत्रे आमच्याकडे गेले. प्रथमतः या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मैताच्या नातेवाईकाकडे मित्रांकडे चौकशी करता कुठलाही अँगल गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टीने प्राप्त झाला नाही. त्यावेळी घटनास्थळावर 2 चप्पल ज्या मिळालेल्या आढळून आलेल्या होत्या त्या संशयतेच्या असतील याची आमची खात्री झाली. त्यानंतर आमच्याकडे कुठलाही गुन्हा उघडकीचा दुवा नसल्याने आम्ही जवळजवळ 500 मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व CCTV फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी 4 संशयित इसम चालत जात असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आल्याने आम्ही जाताना जे फुटेज परत चेक केले असता त्यावर जी एका संशयिताच्या पायात चप्पल होती तीच ती घटनास्थळ असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपीचे ट्रेस झाले. आरोपी त्यावरनं त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिफिकेशन केले असता त्यांची नावं समजली. त्यानंतर वेताळबाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मदतीने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. त्यातला आरोपी मयूर भोसले हा राहणार मूळचा फलटणचा असून तो इथे मामाकडे जवळजवळ 6 महिन्यापासून इथं राहतो. त्याचप्रमाणे 3 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांना ताब्यात घेऊन आज रोजी ज्युव्हेनाइल कोर्टात आम्ही हजर करणार आहोत. त्याचप्रमाणे मेजर आरोपीला आज रोजी माननीय JMFC कोर्ट यांच्या समक्ष हजर करून गुन्ह्याची पोलीस कस्टडी रिमांड करून गुन्हाच्या तपासाच्या दृष्टिकोन रिमांड मंजूर करून अधिकचा तपास करीत आहोत. आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्हा का घडला याबाबत विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत अशी की 4 इसम एकत्र रात्रीच्या वेळी जात असताना मृतक हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना यातील
आरोपी नंबर एक मयूर भोसले याचा मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या कारणावरून मैताबरोबर शाब्दिक वाद झाला. त्यांनी मैताला हॉटस्पॉट मागितले असता मैताने ते देण्यास नकार दिल्याने आणि त्यात शिवीगाळी होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात चारही आरोपींनी संगनमत करून मयत नामे वासुदेव कुलकर्णी वय 47 यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारलेले आहेत.